हेलो स्टूडेंट्स, या ठिकाणी आपण इलेक्ट्रॉनिक इंडक्शन मधला नेक्स्ट पॉइंट पाहत आहोत. तर त्यामध्ये आपण पाहणार आहे सेल्फ इंडक्शन. सो सेल्फ इंडक्शन इज मीन्स व्हाट? व्हेन ड्यू टू चेंज इन द करंट इन द कॉइल इन दॅट ईएमएफ इज इंड्यूस. ओके, एखाद्या कॉइलमध्ये जर करंट चेंज होत असेल तर त्या कॉइलमध्ये करंट काय होतो? इंड्यूस होतो. ओके, सो दॅट म्हणजे त्या ठिकाणी जे इंड्यूस ईएमएफ आहे त्याला त्या ठिकाणी अपोज येतं. तर त्या ह्या प्रोसेसला जे म्हटलं जातं ईएमएफ इंड्यूस इंडक्शनच्या एकाच कॉईलमध्ये सिंगल कॉईलसाठी जर आपण पाहिलं तर त्या प्रोसेसला म्हणतो आपण सेल्फ इंडक्शन. म्हणजे बाय सेल्फ ते ईएमएफ प्रोड्यूस करतात त्याच कॉईलमध्ये करंट चेंज झाल्यानंतर. सपोज ही कॉईल असेल तर ठीक आहे. आणि मग यामध्ये काय होतं की याला एक अपोजिशन येतं. त्या अपोजिशनला आपण म्हणतो त्या ठिकाणी इंडक्टन्स किंवा आपण त्याला म्हणतो सेल्फ इंडक्टन्स. ओके, मग आता सेल्फ इंडक्शन इंडक्टन्ससाठी कसं? इथे त्या ठिकाणी दोन केसेस असतात. ओके, इफ आपण केस फर्स्ट म्हणूया सेल्फ इंडक्टन्ससाठी, इफ करंट इन द कॉइल, इफ करंट इन द कॉइल इज काय असेल? आय टेंड्स टू बी, बी टेंड्स टू फाय, फाय टेंड्स टू कॉन्स्टंट. सगळ्या टर्म जर कॉन्स्टंट असतील तर या ठिकाणी येणार इंडक्टन्स. सो कसं येईल? हेन्स या ठिकाणी काय येतं? प्रोपोर्शनॅलिटी, टोटल फ्लक्स. टोटल फ्लक्स त्याचा आहे ना पाहिजे. ओके, सो टोटल फ्लक्स म्हणजेच नंबर ऑफ टर्न एन, आणि एका टर्नचा फ्लक्स फाय असेल तर इट इज इक्वल टू काय डायरेक्ट आहे? एन फाय इज प्रपोर्शनल टू चेंज इन करंट ऑर कॉन्स्टंट करंटला प्रपोर्शनल. करंट या ठिकाणी काय आहे? कॉन्स्टंट. ओके, आणि यांचा जो प्रपोर्शनलिटी कॉन्स्टंट येतो एन फाय इज इक्वल टू एल आहे. ओके, हा जो एल आहे याला काय म्हणलं जातं? सेल्फ इंडक्टन्स या प्रपोर्शनलिटी कॉन्स्टंटला. काय म्हणलं जातं या ठिकाणी? सेल्फ इंडक्टन्स. ओके, मग आता पुढे या कंडिशनला नो एम आय कंडिशन म्हणतात. या कंडिशनला काय म्हणतात? नो एम आय. ठीक आहे, मग आता या ठिकाणी पुढे काय होणार पा? मग पुढे जर पाहिलं तर एल, सो हेन्स एल इज इक्वल टू काय? एन फाय अपॉन आय. ओके, मग आता हा एल सेल्फ इंडक्टन्स डिवाइडेड बाय कॅपिटल एल, त्याचं युनिट काय? फ्लक्स युनिट वेबर आहे. ओके, वेबर पर एम्पियर. अजून काय युनिट येतात त्याच्या त्या ठिकाणी? किंवा फाय इज इक्वल टू काय असतं? अजून एक फॉर्म्युला येईल, फाय इज इक्वल टू बी असतं, म्हणजे एन बी ए अपॉन आय, करंट कॉन्स्टंट असतात. ओके, आणि मग याचं युनिट काय? वेबर पर एम्पियर. त्या ठिकाणी अजून एक युनिट येतं हेनरी. काय युनिट येतं? वन हेनरी. ठीक आहे, किंवा अजून एक युनिट येतं वन ज्यूल पर एम्पियर स्क्वेअर. वन ज्यूल पर एम्पियर स्क्वेअर, याच्या डायमेन्शन्स काढू याच्यावरून, ज्यूल पर एम्पियर स्क्वेअर वरून. सो डायमेन्शन, ज्यूल म्हणजे एनर्जीचं युनिट आहे. ओके, सो डायमेन्शन काय? याचे ज्यूलचे काय आहे? वन एल टू ए मायनस टू अपॉन काय ए टू, वरती आल्यावर काय होईल? मायनस, म्हणजे काय? एम वन एल टू ए मायनस टू ए मायनस टू. दीज आर द डायमेन्शन्स ऑफ सेल्फ इंडक्टन्स. ओके, ही झाली पहिली केस. ठीक आहे, आणि त्यानंतर मग याच्यात काय होतं? एल इज कॉन्स्टंट. Here L is constant, not depends on current. या ठिकाणी इंडक्टन्स जो आहे आपला किंवा सेल्फ इंडक्टन्स इट इज डज नॉट डिपेंड ऑन करंट. ठीक आहे, आता दुसरी केस येते या ठिकाणी. हो, सोल्यून झाला असेल तुमचा पुढच्या वेळेस थोडस. केस सेकंड, इफ सेकंड केस, इफ करंट
through the coil, if current through the coil changes with respect to time, म्हणजे t, म्हणजे करंट चेंज होतो विथ रिस्पेक्ट टू टाइम, म्हणजे di by dt चेंज. ओके, मग di by dt चेंज होते म्हटल्यानंतर काय होईल, फील्ड चेंज होईल, मॅग्नेटिक फील्ड इन चेंजेस अँड ड्यू टू दॅट फ्लक्स इज ऑल्सो चेंज, म्हणजे डी फाय बाय dt. सो दिस टाइप ऑफ EMI इज कॉल्ड अ स्टॅटिक EMI, म्हणजे ज्या टाइप मध्ये आपण आधी शिकलेले ती टाइपचे EMI, स्टॅटिक EMI, पिरियॉडिक EMI आणि डायनॅमिक EMI. तर हा टाइप कुठला आहे, स्टॅटिक EMI चा आहे. ठीक आहे, मग आता हे केस मध्ये काय होणार आहे, जसं की आपण पाहिलंय काय डी फाय बाय डी टी, ओके डी फाय सॉरी इक्वेशन पाहिलंय एन फाय इज इक्वल टू काय एल आय. ठीक आहे, आता या ठिकाणी चेंज ऑफ फ्लक्स ला येते, म्हणजेच काय येईल या ठिकाणी याला मायनस डी फाय बाय डी टी इज इक्वल टू काय मायनस एल स्मॉल आय घेऊ आपण या ठिकाणी लिहायला सोपं पडेल. सो डी आय बाय डी टी डेरिवेटिव्ह घेतला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. ठीक आहे, मग आता ही टर्म इक्वल टू काय येतात इंड्यूस ईएमएफ येते, ही टर्म इक्वल टू काय असते इंड्यूस ईएमएफ बरोबर ईएस स्टॅटिक ईएमआय साठी म्हणून. सो हेन्स ईएस इज इक्वल टू काय मायनस एल डी आय बाय डीटी, याला इक्वेशन आपण काय म्हणूया फर्स्ट. ओके, सो आता यावरून पुढे आपण काय करणार आहे, आपण याचं परत एकदा युनिट फाईंड करू अजून वेगळ्या पद्धतीने. सो हेन्स मॉड घेतला, मॉड ऑफ ईएस इज इक्वल टू काय एल डी आय बाय डी टी. सो हेन्स एल इज इक्वल टू काय मॉड ऑफ ई अपॉन डी आय बाय डी टी. ठीक आहे, यावरून युनिट काय, यावरून युनिट ऑफ दिस क्वांटिटी ई एम एफ म्हणजेच पोटेन्शियल बरोबर हा डी टी वरती जाईल वोल्ट सेकंड पर एम्पियर, हे युनिट येते. डायमेन्शन्स आपण ऑलरेडी पाहिले. ठीक आहे, मग हे ह्या दोन टाईपचं येतं. ठीक आहे, ह्या दोन केस अशा पद्धतीने स्टॅटिक EMI आणि आधीचं त्या ठिकाणी नो EMI केस, या दोन कंडिशनला कशा प्रकारे इंडक्टन्स प्रोड्यूस होतो हे आपण पाहिले. आता पुढे लघुचं जी टर्म पाहिजे या पद्धतीने त्या टर्मचं नाव आहे सेल्फ इंडक्टन्स ऑफ सेल्फ इंडक्टन्स ऑफ सोलेनॉइड. कशामधला सेल्फ इंडक्टन्स पाहायचा आपल्याला, वी हॅव टू डिस्कस द सेल्फ इंडक्टन्स इन द सोलेनॉइड. सो हॅव टू डिस्कस सेल्फ इंडक्टन्स इन द सोलेनॉइड. जर आपण पाहिलं इफ द क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ सोलेनॉइड इज ए, क्रॉस सेक्शन एरिया काय असेल सोलेनॉइडचा ए असेल, कारण नंबर ऑफ टर्न्स असतात सोलेनॉइड मध्ये बरोबर, अँड करंट थ्रू इट करंट जो असेल तो आय असेल. ठीक आहे, त्या केस मध्ये आपल्याला काय पाहिजे सेल्फ इंडक्टन्स पाहिजे. जसं की आपल्याला माहित आहे लेंथ ऑफ सोलेनॉइड इज स्मॉल एल. ओके, सो फ्लक्स फाय इज इक्वल टू काय येईल या ठिकाणी एन बी ए, एन इज नंबर ऑफ टर्न्स. ठीक आहे, मग आता या केसमध्ये त्या ठिकाणी आपलं जे हे आहे टोटल फ्लक्स कशा पद्धतीने येईल, फाय इज इक्वल टू एन म्यू झिरो एन आय अपॉन एल इंटू ए. बी म्हणजे त्या ठिकाणी फील्ड मॅग्नेटिक फील्ड सो ऑफ सोलेनॉइड आपण शिकलेलं आहे आधी बी झिरो एन एल इंटू आय ह्या फॉर्ममध्ये इट इज अ मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू सोलेनॉइड अलॉन्ग द ऍक्सिस. ओके, सो या पद्धतीने ठीक आहे हा झाला टोटल फ्लक्स. मग आता आपल्याला ठिकाणी काय काढायचं आहे, बट दिस फाय इज इक्वल टू काय एल आय, हा जो फाय इज इक्वल टू काय एल आय. ठीक आहे,
और या केस मध्ये आपले इक्वेशन कसे येईल, L is equal to phi upon I and this is equal to kinetic any jarapan pilot N and sorry L N multiply as a total flux la kinetic any and just N into okay phi chi value ka hai N into mu zero sorry n स्क्वेअर येईल इथे n मल्टिप्लायर ऑलरेडी n घेतला आपण तिथे तर या ठिकाणी काय येईल म्यू झिरो n स्क्वेअर आय ए अपॉन एल इन टू आय 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 गेट कॅन्सल सो एल इज इक्वल टू काय म्यू झिरो n स्क्वेअर ए अपॉन एल हा काय झाला सेल्फ इंडक्टन्स, सेल्फ इंडक्टन्स फॉर द सोलेनॉइड. ओके आता या पद्धतीने आपण थर्ड टर्म पाहिली. आता यानंतर आपण पुढचे टर्म्स पाहणार आहोत त्या म्हणजे कशा पद्धतीने पा या ठिकाणी पुढची जी टर्म आहे ती म्हणजे आर एल डी सी सर्किट रेजिस्टन्स इंडक्टर. एल म्हणजे इंडक्टर, डी सी सर्किट, डी सी म्हणजे तुम्हाला माहिती आहे डायरेक्ट करंट, म्हणजे आपण काय जोडणार या ठिकाणी डी सी म्हणजे बॅटरी जोडणार आहे. काय जोडणार आहे बॅटरी. आता इथे आपण दोन कंडिशन पाहणार आहे, पहिली म्हणजे ग्रोथ करंट, काय पाहणार आहे ग्रोथ करंट, आणि सेकंड वन म्हणजे करंट डीके, करंट ग्रोथ आणि करंट डीके. ठीक आहे, मग आता पहिली केस पाहू आपण करंट ग्रोथ, सॉरी व्यवस्थित लिहू आपण करंट ग्रोथ. आता त्यासाठी सर्किट पहिल्यांदा घ्यावं लागेल. तर सर्किट जर घेतलं या पद्धतीने, हा रेजिस्टर असेल, त्यानंतर हे इंडक्टर कॉइल असेल आणि याच्या क्रॉस इथे बॅटरी जोडली आहे आणि इथे हा स्विच आहे, स्विच एस, बॅटरी ई, आर आणि हा इंडक्टर एल. ओके, ज्यावेळेस आपण या ठिकाणी स्विच क्लोज करू टी टाइम टी झिरो असताना त्या कंडिशनला या ठिकाणी काय होणार आहे, त्या कंडिशनला जर आपण पाहिलं आफ्टर सम टाइम क्लोजिंग द सर्किट, क्लोजिंग द स्विच म्हणूया, स्विच क्लोज केल्यानंतर काय वेळाने काय होईल करंट त्याची मॅक्सिमम व्हॅल्यू रीच करेल, म्हणजे आय सॉरी स्मॉल आय स्मॉल फॉर्म मध्ये आय झिरो इज इक्वल टू आय मॅक्स, याला पीक व्हॅल्यू किंवा मॅक्सिमम व्हॅल्यू म्हणतो, इज इक्वल टू काय ई बाय आर, कारण इज इक्वल टू आय आर असतं. इक्वेशन गरजेचं, याला इक्वेशन आपण काय म्हणूया फर्स्ट. ठीक आहे, आणि ह्या कंडिशनला काय म्हणतात, दिस इज कॉल्ड स्टेडी स्टेट कंडिशन. ह्या मॅक्सिमम कंडिशन, कुठली कंडिशन म्हणतात स्टेडी स्टेट, कारण ह्या व्हॅल्यूला एकदा करंट गेला ती कॉन्स्टंटली चालतो, याच्या पुढे इन्क्रीज होत नाही. सो दॅट्स वाय दिस कंडिशन इज कॉल्ड ॲज स्टेडी स्टेट कंडिशन. ओके, आता आफ्टर दिस मग आता आपल्याला इथे काय करायचं, आपल्याला करंट इलेक्ट्रिसिटीचं नॉलेज वापरायचं, काय यूज करायचं, वी हॅव टू यूज द नॉलेज ऑफ करंट इलेक्ट्रिसिटी. आता ह्या लूप मध्ये आपल्याला काय यूज करायचं आहे, बाय यूजिंग किरचॉफ्स सेकंड लॉ, बाय यूजिंग किरचॉफ्स सेकंड, आता किरचॉफ सेकंड लॉ वापरला मग आता हा ई एम एफ ई या पद्धतीने जर करंट फ्लो होत आहे मग आपण ही डायरेक्शन घेतली. आता ही डायरेक्शन कुठली झाली, क्लॉकवाईज झाली. ठीक आहे, क्लॉकवाईज डायरेक्शनला हा ई असा येईल, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह या डायरेक्शनला करंटची आणि आपल्याचे ट्रेसिंगची डायरेक्शन सेम आहे, म्हणजे काय मायनस आय आर. ओके, आणि याच्या अक्रॉस पोटेन्शियल किती असणार आहे, जेवढा ई एम ए प्रोड्यूस होतो त्या कॉईलमध्ये, म्हणजे किती एम ए प्रोड्यूस होतो या ठिकाणी, एल सॉरी मायनस साईन येईल त्याला, एल डी आय बाय डी टी आणि इज इक्वल टू
जीरो म्हणजे समेशन ऑफ टोटल पोटेंशियल इज इक्वल टू कॅस्ट द जीरो हा केच ऑफ सेकंड राय ठीक आहे. हे भी अरेंज करून लिहिलं इज ई मायनस आर इज इक्वल टू काय एल डी आय बाय डी टी ठीक आहे. आता इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल एकदा व्यवस्थित लिहून घ्या फॉर्म घ्या या कंडिशन लक्षात आल्या आहेत का किच ऑफ सेकंड लॉ वापरला आता आपल्याला पुढे सॉल्व करायचं आहे आणि मग करंट ग्रोथ कशी होते त्याचं रिप्रेझेंटेशन पाहिजे ठीक आहे. एकदा व्यवस्थित लिहून घ्या तुम्ही ओके. तर ऑप्शन तुम्ही लिहून घेतला असेल त्यानंतर आपण काय करणार आहे या ठिकाणी व्यवस्थित पहा इक्वेशन रिअरेंज केले परत एकदा इक्वेशन रिअरेंज करायचं आपण ह्या टर्म पर्यंत आलो ई मायनस आय आर इज इक्वल टू एल डी आय बाय डी टी. आता काय करायचंय डी टी चा टर्म एका साईडला घ्या आणि या ठिकाणी डी आय चा टर्म एका साईड आय चा टर्म एका साईडला घ्या जे काही डी टी बाय एल ही या साईडला घेतलं आणि हा ई बाय ई मायनस आय आर ह्या साईडला हे काही आय ई मायनस आर ओके. आता ह्या ठिकाणी काय होतं कंडिशन पहा या ठिकाणी अशी कंडिशन येते हेन्स पहा की टाइम जो आहे विच इज चेंजेस फ्रॉम झिरो टू टी टू इन्फिनिटी कुठं कुठपर्यंत आहे इन्फिनिटीपर्यंत आणि आपला जो करंट चेंज होतो झिरो टू आय अँड टू आय झिरो मॅक्सिमम ह्या कंडिशन. आता आपण इथे इंटिग्रेट करणार आहे म्हणजेच काय बाय इंटिग्रेटिंग बोथ द साईज ओके. आता इंटिग्रेट केल्यानंतर काय होईल इंटिग्रेशन झिरो टू या ठिकाणी टी चेंज होते किती चेंज करणार आपण झिरो टू टी डी टी बाय एल ठीक आहे. इज इक्वल टू हे काय झिरो टू या ठिकाणी काय आय चेंज होते किती झिरो टू हा इंटरवल घेतो ठीक आहे. हा काय डी आय बाय ई मायनस आर ठीक आहे. आता याचे इंटिग्रेशन तुम्हाला येईल डी टीचं वन अपॉन एल कॉन्स्टंट तो बाहेर घेतला डी टीचं काय टी म्हणजे टी मायनस झिरो हे काय टी बाय एल इज इक्वल टू. आता याचे इंटिग्रेशन कसे आहे हे जर आपण पाहिलं या ठिकाणी डी एक्स ऑफ पी मायनस एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन येतं लॉग टू दी बेस ई बी मायनस एक्स अपॉन मायनस ई ह्या फॉर्ममध्ये जर हे ह्या फॉर्ममध्ये जर घ्यायचं झालं तर कसं येईल त्या ठिकाणी येईल लॉग टू दी बेस ई बी म्हणजे ई मायनस आय आर अपॉन मायनस आर आणि या ठिकाणी लिमिट पुट करावं लागेल लिमिट पुट करताना काही झिरो टू आर हा मायनस वन अपॉन आर कॉन्स्टंट आहे तो बाहेर घेऊ आपण टी बाय आर मायनस वन अपॉन आर कॉमन आहे तो कॉन्स्टंटली बाहेर घेतला लिमिट इथे पुट केलं बरोबर ही जर झिरो पुट केला आहे तर हे झिरो होईल अप्पर लिमिटला हे असंच राहील लोअर लिमिटला ह्या आर ही टर्म काय कॅन्सल होईल फक्त काय लॉग ऑफ ई म्हणजे असेल लॉग टू दी बेस ई इन ब्रॅकेट ई मायनस आय आर मायनस लॉग टू दी बेस ई इन ब्रॅकेट कॅपिटल ई बरोबर. आता हे या ठिकाणी मायनस आहे दोन्ही लॉग आहे म्हणजे आपण डिवायडेशन मध्ये लिहू शकतो सॉरी इथे येईल म्हणजे काय टी बाय एल इज इक्वल टू मायनस वन अपॉन आर इथे काय लॉग टू दी बेस ई इन ब्रॅकेट ई मायनस आय आर अपॉन ई ठीक आहे. आता हे ब्रॅकेट कम्प्लीट करतो लिमिट पुट करून झालं इथपर्यंत लक्षात आलं असेल आता पुढे काय करावं लागेल इथून पाहून घ्या लिहून घ्या व्यवस्थित समजून घ्या ठीक आहे.
ओके आता हे रफ करतो पुढचे टर्म आपण लिहू या इथे शेवटचे टर्म तशी ठेवतो मायनस वन अपॉन आर इकडे आले इकडे मायनस आर बाय एल इंटू टी इज इक्वल टू काय राहिलं इथे राहिलं लॉग टू द बेस ई हे ई कॉमन घेतले इकडे असेल वन मायनस आय आर अपॉन ई किंवा ईचे व्हॅल्यू सेपरेटली पुट केलं तरी ई काही कॅन्सल या पद्धतीने आता काय केलं या ठिकाणी आपण त्याचं ह्या ठिकाणी एक्सपोनेन्शियल घेतलं म्हणजे लॉग टू द बेस ई काही कॅन्सल बरोबर आपण म्हटलं बाय टेकिंग एक्सपोनेन्शियल ओके ऑन बोथ द साइड्स ठीक आहे आता एक्सपोनेन्शियल घेतल्यानंतर कशा प्रकारे करायचं मग ई रेज टू मायनस आर बाय एल इंटू टी इज इक्वल टू काय हे एक्सपोनेन्शियल आणि लॉग टू द बेस ई काय कॅन्सल हे काय वन मायनस आय आर अपॉन ई मग ही टर्म इकडे येईल ही टर्म इकडे येईल म्हणजे हे काही आय आय आर अपॉन ई इज इक्वल टू वन मायनस ई रेज टू मायनस ई आर एल इंटू टी या पद्धतीने ठीक आहे होप सो लक्षात आलं असेल आता पुढे काय करायला लागेल पुढे या ठिकाणी पुढे आपल्याला काय करायचं आहे हा ई इकडे मल्टिप्लाय होईल मग आय आर आय आर इज इक्वल टू ई इन ब्रॅकेट वन मायनस मायनस आर एल आर बाय एल टी ओके आणि ब्रॅकेट कम्प्लीट ठीक आहे लिहून घ्याल ओके सो आता या ठिकाणी काय होणार आहे जसं की आपण पाहिलं होतं फ्रॉम इक्वेशन फर्स्ट ए इज इक्वल टू काय होतं सॉरी हां ए इज इक्वल टू काय होतं आय झिरो आर किंवा आय मॅक्स इंटू आर म्हणजे पीक व्हॅल्यू म्हणजेच काय होती पीक व्हॅल्यू आता या ठिकाणी मग काय आय आर इज इक्वल टू आय झिरो आर इन ब्रॅकेट वन मायनस ई रेज टू मायनस आर बाय एल इंटू टी सो आर आर गेट कॅन्सल अँड दिस इज द रिक्वायर्ड इक्वेशन आय इज इक्वल टू आय झिरो वन मायनस ई रेज टू मायनस आर बाय एल इंटू टी म्हणजे विथ रिस्पेक्ट टू टाइम करंटचे व्हॅल्यू कशा प्रकारे चेंज होईल विथ रिस्पेक्ट टू मॅक्सिमम व्हॅल्यू मॅक्सिमम व्हॅल्यूच्या रेंजमध्ये तर त्यासाठी हे इक्वेशन भेटलं आपल्याला एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये ठीक आहे मग आता याच्याशी रिलेटेड काही टर्म्स पाहायचं कुठल्या कुठल्या टर्म्स आहेत आपल्याला डिस्कस करायचं ते पाहूया आपण पहिल्यांदा ठीक आहे आता आपण सध्या करंट ग्रुपसाठी पाहतोय तर करंट ग्रुपसाठी पाहत असताना पहिले टाइम कॉन्स्टंट पाहायचं काय पाहायचं आहे टाइम कॉन्स्टंट सॉरी टाइम कॉन्स्टंट ऑफ करंट म्हणजेच चिन्ह बाय लॅम्डा इज इक्वल टू एल बाय आर याला काय म्हणतात टाइम कॉन्स्टंट सो हा कधी आहे वी ऑकर occurs it when current increases up to 63% of 63% or 0.63 times of मॅक्सिमम ऑर पीक व्हॅल्यू कधी ऑकर करतो आपण याला तर तुम्ही व्हॅल्यूज तिथे प्रूट केल्या सगळ्या तर तुमच्या लक्षात येईल की 63% किंवा करंटची मॅक्सिमम व्हॅल्यू 0.63 चाली म्हणजे किती व्हॅल्यू येईल करंटची 0.63% ऑफ आय झिरो यावेळेस जर
आपल्याला काय भेटतो टाइम कॉन्स्टंट भेटतो कधी करंट ग्रोथ साठी कशासाठी करंट ग्रोथ साठी या पद्धतीने एल बाय आर काय भेटतो एल बाय आर ठीक आहे आता पुढे मग आपले इक्वेशन कसं रिप्रेझेंट होईल टाइम कॉन्स्टंटच्या फॉर्ममध्ये आय इज इक्वल टू आय झिरो वन मायनस ई रेस टू मायनस टी बाय लॅम्बडा या पद्धतीने रिप्रेझेंट होईल टाइम कॉन्स्टंटची व्हॅल्यू जर आपण एल बाय आर काय केली पुट केली तर हे झालं टाइम कॉन्स्टंट याच्यानंतर टर्म येते हाफ लाईफ पिरियड कुठली येते हाफ लाईफ पिरियड होप्स तुम्ही लिहून घेतला असेल व्यवस्थित ठीक आहे पुढची टर्म काय येते हाफ लाईफ पिरियड सो हाफ लाईफ पिरियड सो हाफ लाईफ पिरियड मध्ये पहा हाफ लाईफ पिरियड मध्ये काय करायचं तुम्हाला इट इज अ टाइम इन विच इट इज अ टाइम इन विच करंट इनक्रीजेस अप टू 50% ऑफ 50% किंवा काय म्हणू शकतो ऑर 0.50 टाइम्स ऑफ ओके सो टाइम्स 0.50 टाइम्स ऑफ इज मॅक्सिमम व्हॅल्यू ओके सो मग टाइम पिरियड शोध त्यासाठी मग स्मॉल टी इज इक्वल टू आपण कॅपिटल टी म्हटलं हे शोधायचं आपल्याला हाफ लाईफ पिरियड अँड त्यावेळेस करंट किती होतो आय इज इक्वल टू आय झिरो बाय 50% म्हणजे हाफ होणार ठीक आहे हाफ करंट त्या ठिकाणी इन्क्रीज होणार मग आता त्या केसमध्ये आपल्याला टाइम पिरियड शोधायचं कसं शोधणार आपण ह्या व्हॅल्यू त्या ठिकाणी काय करायचं पुट करायचं पुट जर केला तर आय झिरो बाय टू इक्वल टू काय आय झिरो इन ब्रॅकेट वन मायनस ई रेस टू मायनस कॅपिटल टी स्मॉल टी जाय कॅप पुट करणार कॅपिटल टी अपॉन लॅम्बडा ठीक आहे मग आता आय झिरो काय होईल कॅन्सल हा काही वन हाफ इज इक्वल टू वन मायनस ई रेस टू मायनस टी बाय लॅम्बडा हा वन हाफ इकडे हा इकडे घेतला ई रेस टू मायनस टी बाय लॅम्बडा इज इक्वल टू काही वन मायनस वन हाफ म्हणजेच वन हाफ येईल ठीक आहे इथपर्यंत लक्षात आलं असेल वरच लिहून घेतलं असेल व्यवस्थित लिहून घ्या रब करतो आता सो पुढे ठिकाणी काय करता येईल आता मायनस वन हाफ पर्यंत आलो होतो इरेज टू मायनस टी बाय लॅम्बडा इज इक्वल टू वन हाफ ओके आता आपल्याला एक्सपोनेन्शियल काढावं लागेल एक्सपोनेन्शियल काढायचं वाटलं लॉग टू दी बेस ई घ्यावं लागेल लॉग टू दी सॉरी तत्पूर्वी आपल्याला मायनस साइन कॅन्सल करावं लागेल आता रेसिप्रोकल घेतला तो ई रेस टू मायनस टी अपॉन लॅम्बडा इज इक्वल टू काय टू याचा काय घेतला आता बाय टेकिंग लॉग टू दी बेस ई सो काय टी अपॉन लॅम्बडा इज इक्वल टू काय लॉग टू दी बेस ई ऑफ टू ओके सो टी बाय लॅम्बडा इज इक्वल टू लॉग टू दी बेस ईची व्हॅल्यू 0.693 सो टी इज इक्वल टू काय 0.693 लॅम्बडा लॅम्बडाची व्हॅल्यू माहिती आहे टी इज इक्वल टू काय 0.693 एल बाय आर अँड दॅट टी इज कॉल्ड ॲज हाफ लाईफ पिरियड टीला काय म्हणायचं आहे हाफ लाईफ पिरियड ऑफ द करंट ग्रोथ ठीक आहे तर या पद्धतीने आपण काय करू शकतो हाफ लाईफ पिरियड ऑफ करंट ग्रोथ फाइंड आउट करू शकतो ठीक आहे आता यानंतर रेट ऑफ ग्रोथ ठीक आहे लिहून घेतला असेल व्यवस्थित त्यानंतर आपल्याला काय पाहायचं आहे रेट ऑफ ग्रोथ करंट ग्रोथ ठीक आहे ज्यावेळेस आपण रेट ऑफ करंट ग्रोथ पाहतोय त्या कंडिशनला आपल्याला इक्वेशन विचार करावा लागणार आहे
di/dt is equal to e/l. The current sudha derivative ghetla di/dt e/l in bracket kai e raised to minus t upon lambda e raised to minus t upon lambda ya patti theek hai. मग आता कोणत्या कंडिशनला येते, दोन कंडिशन येतात त्या ठिकाणी, ऍट टी इज इक्वल टू झिरो आणि टाइम इन्फिनिटी असताना करंट ग्रोथ कशा प्रकारे आहे. ऍट टी इज इक्वल टू झिरो ला करंट ग्रोथ काय होते, मॅक्सिमम डी आय बाय डी टी मॅक्स. तुम्ही ग्राफिकली जरी पाहिलं तरी तुमच्या ते लक्षात येईल इज इक्वल टू एल काय ई बाय एल एवढी करंट ग्रोथ होते. इकडे काय होतं डी बाय डी टी या कंडिशनला मिनिमम करंट ग्रोथ होते आणि इज इक्वल टू काय होतं झिरो. ठीक आहे, तर या पद्धतीने करंट ग्रोथ होते. आता याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन कसं येतंय ते पाहिलं आपण. ठीक आहे, लिहून घेतलं असेल व्यवस्थित लिहून घ्या. ओके, सो आता याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन जर आपण पाहिलं गेलो, सो ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ग्राफिकल रिप्रेजेंटेशन सॉल्व वी ग्राफिकली रिप्रेजेंट दिस. सो लुक हियर, वी डिस्कस दैट वी प्लॉट अ ग्राफ अगेंस्ट करंट एंड टाइम. सो दिस इज करंट एंड ऑन दिस एक्सिस दिस इज टाइम. सो दिस इज टी इज इक्वल टू जीरो एट ओरिजिन. ओके, so how the current is going to increase, look here, from this current is going to increase and at certain stage is it is maximum and constant. So konta stage la maximum asto, ithe ha t is equal to lambda asto mhanje ha time constant mhanje ithe ya condition la kiti current increase zalla asel, sorry thoda ikade gyo apan ya pattine constant rahil pude. किती 0.63 टाइम्स ऑफ आय झिरो एवढा करंट ग्रो झाला असेल आणि मॅक्झिमम कंडिशनला करंट किती असेल जिथे कॉन्स्टंट राहतोय नंतर आय झिरो असेल. ॲव्हरेज टाइम किती असणार आहे, ॲव्हरेज टाइम असणार आहे इन्फिनिटी. म्हणजे इथे रेट ऑफ चेंज होतोय का करंट, नाही, करंट काय राहतोय कॉन्स्टंट. म्हणजे दोन ह्याच्यात जर आपण जर रेट ऑफ चेंज घेतला डी आय बाय डी टी जर घेतला तर तो काय येतोय झिरो येतो, म्हणजे स्लोप त्याचा काय होतो झिरो. म्हणून त्या ठिकाणी त्या पद्धतीत मग अशी दाखवलं आपण इन्फिनिटीला, पण इथे जर आपण घेतला झिरोच्या पोझिशनला तर तो इन्क्रीज होतो या पद्धतीने. ठीक आहे, तर या पद्धतीने हे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे. हे झालं करंट ग्रोथ बाबत. आता दुसरी केस आपल्याला पाहिजे ती म्हणजे कशा बाबत, वी आर डिस्कस अबाउट करंट डी के सेकंड केस बी. सो करंट डी के सेम कंडिशन घ्यायचे. करंट डी के म्हणजे काय, वी रिमूव बॅटरी ऑर डिस्कनेक्ट बॅटरी, रिमूव ऑर डिस्कनेक्टेड बॅटरी फ्रॉम सर्किट. बॅटरी जर काढलं तर आपलं इक्वेशन काय येणार आहे त्या ठिकाणी, आय करंट फ्लो होते. इक्वेस करंट काय होतोय, फ्लो होते. त्या कंडिशनला सेकंड केसला त्या ठिकाणी काय येणार आहे, मायनस एल डी आय बाय डी टी इज इक्वल टू काय येणार आहे, आय आर येणार आहे. ही कंडिशन येणार आहे कारण बॅटरी रिमूव्ह केली म्हणजे ई एम एफ बॅटरीचा इज इक्वल टू काय येणार, झिरो येणार आहे. कंडिशन लक्षात घ्या, ते आपण जे किरचॉफला जे इक्वेशन आहे ते परत काय केले, अपडेट केलं. का, कारण बॅटरी काय केली, काय केली, बॅटरी रिमूव्ह केली आहे म्हणून बॅटरीचा ई एम एफ काय येणार आहे, झिरो. आणि त्या ठिकाणी बॅटरी रिमूव्ह केल्यानंतर तरी त्या ठिकाणी ई एम एफ इंड्यूस झालाय, तो ई एम एफच्या जागी मग तिथे काय राहणार, तो करंट फ्लो होत राहणार आहे. कोणता, इंड्यूस करंट हा आय. ओके, मग आता या ठिकाणी काय होईल,
इक्वेशन सॉल्व करायला आहे आपल्याला करंट डीके साठी, म्हणजे काय करंट डिक्रीज होण्यासाठी। आता हा काय डिक्रीजेस, करंट डिक्रीजेस, आता करंट रिव्हर्स प्रोसेस होता, ही प्रोसेस कोणती आहे रिव्हर्स प्रोसेस म्हणजे करंट डीके। आता करंट डीके होत असताना आपल्याला काय घ्यावं लागेल, रीअरेंज करावं लागेल, परत आय ची टर्म आय ला आणि डी टी ची टर्म टी कडे, हे काय होईल डी आय बाय आय इज इक्वल टू हे काय मायनस आर बाय एल डी टी, ठीक आहे। आता इंटिग्रेट करावं लागेल परत, आता इंटिग्रेट करत असताना कशा प्रकारे करावं लागेल, या ठिकाणी करंट मॅक्सिमम टू मिनिमम होतोय डिक्रीज, इट इज डिक्रीज फ्रॉम आय टू आय झिरो टू आय, अँड टाइम डिक्रीजेस फ्रॉम टाइम साठी आपण परत ते इक्वेशन घेणार आहे झिरो टू टी चं, ओके। मग हा या केसमध्ये काय होईल, इंटिग्रेशन फ्रॉम आय झिरो टू आय डी आय बाय आय इज इक्वल टू हे काय मायनस आर बाय एल कॉन्स्टंट डायरेक्ट घेतलं झिरो टू टी डी टी, ठीक आहे। मग आता इकडे जर लिहिलं इक्वेशन जर की सॉल्व केलं तर हे काय इन स्क्वेअर ब्रॅकेट ऑफ लॉग टू दी बेस ई आय करंट चेंजेस फ्रॉम आय झिरो टू आय, कारण मॅक्सिमम पासून डिक्रीज झाले हे मायनस आर बाय एल तसंच, आणि डी टीचं काय टी टी मायनस झिरो परत काय राहील टीच राहील या पद्धतीने, बरोबर। मग आता या व्हॅल्यूज पुट केल्या हे काय लॉग टू दी बेस ई मायनस सॉरी लॉग टू दी बेस ई आय मायनस लॉग टू दी बेस ई आय झिरो अप्पर मायनस लोअर इज इक्वल टू काय मायनस आर बाय एल इन टू टी या फॉर्ममध्ये, ठीक आहे। लिहून घ्या तुम्ही व्यवस्थित एकदा इथपर्यंत, होप सो तुमच्या लक्षात आला असेल व्यवस्थित। ओके सो आता पुढे काय करावं लागेल आपल्याला, या ठिकाणी इथपर्यंत आले, आता हे रिअरेंज करावं लागेल इक्वेशन, आता इक्वेशन कसं रिअरेंज करणार आहे आपण इथे पहा लॉग ई, आता हे मायनस आहे म्हटल्यावर आपण डिवायडेशन पण लिहू शकतो, कसं लिहिला आय अपॉन आय झिरो इज इक्वल टू काय मायनस आर बाय एल इंटू टी करंट डीके साठी घेतोय, आता कशासाठी घेतोय आता एक्सपोनेन्शियल घ्यावं लागेल लॉग ई कॅन्सल करायचं म्हटलं, हे काय आय अपॉन आय झिरो इज इक्वल टू काय ई टू दी पॉवर आर मायनस आर मायनस आर बाय एल इंटू टी हे भेटलं, म्हणजेच आय इज इक्वल टू काय आलं आय झिरो एरेज टू मायनस आर बाय एल इंटू टी, म्हणजे मागाच्या सारखंच इक्वेशन आलं, ठीक आहे जवळपास। मग आता हे इक्वेशन भेटले, मग आता पहिली टर्म आहे ठिकाणी आपण कुठली पाहिजे काय ना टाइम कॉन्स्टंट, टाइम कॉन्स्टंट म्हणजे काय इट इज अ टाइम ऍट विच, हा कुठला टाइम आहे ऍट विच करंट डिक्रीजेस, करंट डिक्रीजेस अप टू झिरो सॉरी 37% और 0.37 टाइम्स ऑफ मॅक्सिमम व्हॅल्यू, म्हणजे मॅक्सिमम व्हॅल्यू म्हणजे आय झिरोच्या किती टाइम्स त्या ठिकाणी डिक्रीज होणार आहे 37% किंवा 0.37 टाइम्स ऑफ मॅक्सिमम व्हॅल्यू या पद्धतीने। तर या ठिकाणी पण हा जो लॅम्बडा इज इक्वल टू काय येतो एल बाय आर येतो, म्हणून आपलं जे इक्वेशन आहे त्याला आपण फोर्थ म्हणूया म्हटल्यास, ओके ते काय आय इज इक्वल टू आय झिरो इरेज टू मायनस टी अपॉन लॅम्बडाच्या फॉर्ममध्ये येत, बरोबर। हे झालं हे इक्वेशन, ठीक आहे। आता आपल्याला कशासाठी इक्वेशन घ्यायचं असेल तर टाइम कॉन्स्टंटसाठी घ्यायचं असेल, कशासाठी घ्यायचं असेल टाइम कॉन्स्टंटसाठी,
सॉरी टाइम कॉन्स्टंट झाले त्यासाठी घ्यायचा असेल हाफ लाईफ पिरियड. जरी आपण हाफ लाईफ पिरियड साठी घ्यायला गेलो तरी परत एकदा तेच इक्वेशन येतं. कसं? हाफ लाईफ पिरियड ऑफ करंट डीके. आपल्या पिरियड आपण टी म्हटला. काय करंट आता इन्क्रीज झाला आता या ठिकाणी काय होणार आहे? डीके म्हणजे डिक्रीज. करंट डिक्रीजेस अप टू किती? 50% ऑफ मॅक्सिमम. मॅक्सिममच्या किती पर्सेंट डिक्रीज झाला आहे? 50%. सो मग 50% डिक्रीज झाला म्हटल्यानंतर इक्वेशन काय येईल? हे इक्वेशन आय इज इक्वल टू आय झिरो ई रेज टू मायनस टी बाय लॅम्डा. हेन्स आय इज इक्वल टू काय? आय झिरो बाय टी. टी इज इक्वल टू काय? कॅपिटल टी. ओके सो मग इक्वेशन काय येईल? आय झिरो बाय टू इज इक्वल टू आय झिरो ई रेज टू मायनस टी बाय, सॉरी आता कॅपिटल घेतलं आहे आपण लॅम्डा. आय झिरो कॅन्सल. ठीक आहे, मग हे काही ई रेज टू मायनस कॅपिटल टी अपॉन लॅम्डा इज इक्वल टू वन हाफ. आता रेसिप्रोकल घ्यावं लागेल, हेन्स ई रेज टू टी बाय लॅम्डा इज इक्वल टू टू. मग एक्सपोनेन्शियल काढायचं म्हणलं लॉग टू दी बेस ई घ्यावं लागेल, म्हणजे हे काही टी अपॉन लॅम्डा इज इक्वल टू लॉग टू दी बेस ई टू. ओके मग आता कसं येईल? पण ते नाही. ठीक आहे, टी इक्वल टू लॉग टू दिवस ई टू चा किती आहे? 0.693 लॅम्डा, म्हणजेच 0.693 एल बाय आर. या पद्धतीने आपले इक्वेशन काय होतात? रिप्रेझेंट होतात. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण एवढे इक्वेशन्स काय आहेत एकदम व्यवस्थित समजून घ्या. हे सेल्फ इंडक्टन्स रिलेटेड आहे. अजूनही त्या ठिकाणी काही क्वेश्चन्स बाकी आहेत तर ते आपण पुढच्या वेळेत पाहू. होप सो तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला असेल. ठीक आहे, सो थँक्यू फॉर युअर सपोर्ट ड्युरिंग दिस COVID-19. ओके सो घरी प्रिपेअर करत राहा, प्रॉब्लेम सॉल्व करत राहा, डाऊट सेंड करत राहा. थँक्यू.